शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे। पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशीन कोसळली आहे। यामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय तर 4 ते 5 जण जखमी झालेत। आणखी 6 जण गर्डर मशीनच्या खाली अडकल्याची माहिती आहे। दरम्यान राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली। गर्डर मशीन खाली दाबल्या गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहेत। ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल, तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत देखील केली जाईल, असं दादा भुसे म्हणाले। दरम्यान सध्या एनडीआरएफ कडून डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाऱ्याखाली सर्च ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। हा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाणे टीडीआरएफची एक तुकडी घटनास्थळावर दाखल झाली। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे। हे काम येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे।